सुवर्ण संधी सुवर्ण संधी। अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज। चला तर मग संधीचा सोने करूया। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव। आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर। संपर्क क्रमांक 024-23-22-69-23। राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील डीएड धारकांना नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे। त्यामुळे या विरोधात मराठीतून डीएड झालेल्यातून संताप व्यक्त होत आहे। हा शासन निर्णय रद्द करून माध्यमानुसार विशेष सवलत न देता अभियोग्यता चाचणीतील गुणांनुसार भरती करावी। विद्यार्थ्यांना गुणवत्ता असलेले शिक्षक पाहिजेत। विशिष्ट माध्यमांचे नको, यासाठी राज्य शासनाने इंग्रजी माध्यमाची अट लावायला नको अशी मागणी कोपरगाव येथील अभियोग्यताधारक कृष्णा वाणी यांनी केली आहे। मी एक सामान्य अभियोग्यता धारक आहे आणि आज शासनाने जो निर्णय घेतलेला आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता 2022 ही एक्झाम झाल्यानंतर जी टेट परीक्षा म्हणून आपण ओळखली जाते ही शिक्षक भरतीसाठीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाने नवीन परिपत्रक काढलं ज्याद्वारे इंग्रजी माध्यमाचे जे डीएड झालेले विद्यार्थी आहेत जे अभियोग्यता धारक आहेत त्यांनाच फक्त साधन व्यक्ती म्हणून घेतलं जाईल। या निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे। त्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे काय तर शासनाने ज्यावेळेस एक्झाम घेण्यासाठी परिपत्रक काढलं होतं किंवा एक्झाम घेण्यासाठी जे नोटिफिकेशन काढलं होतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे असं सांगितलं नव्हतं की आम्ही साधन व्यक्ती घेणार आहोत। ही फक्त शिक्षक भरती एवढ्या पुरतीच मर्यादित प्रक्रिया होती जी की एक पहिली ते 12वी पर्यंतचे जे शिक्षक म्हणून आपल्याला नेमण्यासाठी जी परीक्षा घ्यायची होती त्यासाठी पहिली ते 8वीसाठी टीईटी पात्र असणं आवश्यक आहे आणि 9वी ते 12वीसाठी टेट पास असणं आवश्यक आहे। तर याची जी नियमावली ठरायला हवी होती ती परीक्षेच्या आधी ठरायला हवी होती जे की काही अभियोग्यता धारकांनी जे इंग्रजी माध्यमाचे आहेत त्यांनी काय केलं की शिक्षण मंत्री शिक्षण आयुक्त असेल यांची दिशाभूल करून त्यांच्याद्वारे चुकीचा निर्णय घेण्यास त्यांना भाग पाडलेलं आहे असं आम्हाला वाटतं। याच्यामध्ये कारण असं नसतं तर 2 लाख मराठी माध्यमाचे अभियोग्यता धारक आहेत आणि इंग्रजी माध्यमाचे फक्त 10,000 नोंद झालेली आहे। हे आपण तुम्ही नोंद झालेल्या रजिस्ट्रेशनवरून ओळखू शकताय की आता जी आगामी 30,000 शिक्षक भरती होतीये त्याच्यामध्ये त्यांनी असं परिपत्रक काढलं की 20% जागा ह्या इंग्रजी माध्यमाला आम्ही राखीव ठेवणार आहे आणि साधन व्यक्ती म्हणून प्रत्येक केंद्र शाळेवरती एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमाचा मधून डीएड झालेला किंवा बीएड झालेला असा साधन व्यक्ती किंवा रिसोर्स पर्सन म्हणून आम्ही काय करणार आहे त्यांची नेमणूक करणार आहे। तर हे सरासर चुकीचं आहे। कारण एक आहे की समजा डीएड झालेला मुलगा आहे इंग्रजीमधून डीएड झालेलं आहे मान्य आम्हाला परंतु जो इंग्रजीमधून त्याचं पदवी झालेली आहे एमएससी झालेली आहे इंग्रजी माध्यमातून केलेली आहे त्याला पण इंग्रजी विषय चांगला ज्ञात आहे आणि कुठल्याही प्रकारे नोटिफिकेशन आधी न देता एक्झाम झाल्यानंतर तुम्ही परिपत्रक काढताय नियम काढताय आता ही शिक्षकांचा शिक्षक जो तुम्हाला घ्यायचा आहे त्याची स्वतंत्र परीक्षा तुम्ही घ्यायला हवी आणि त्याच्यानंतरच रिसोर्स पर्सन म्हणून तुम्ही स्वतंत्र परीक्षा घेऊन पुन्हा त्याच्यावरती माध्यम ठरवून फक्त माध्यमाला प्रेफरन्स द्यायला नकोय। कारण मराठी माध्यमाचा शिक्षक आजही इंटरनॅशनल स्कूल्सला शिकवतोय आयसीएसई बोर्डला शिकवतोय सीबीएसई बोर्डला शिकवतोय ज्याच्यामध्ये तो इंग्रजी विषय इंग्रजीमधूनच शिकवतोय तिथल्या लोकांना अडचण आलेली नाहीये कुठली तिथे उत्तम दर्जा शिक्षणाचा आज सर्व प्रकारच्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत तिथे आपला हा जो मराठी माध्यमातून झालेला शिक्षक आहे हा डीएड असेल बीएड असेल हा तिथे इंग्रजी शिकवतोय तिथे मॅथ शिकवतोय तिथे सायन्स शिकवतोय आणि सायन्स शिकवताना तो तर त्याने एमएससी केलं असेल बीएससी केलं असेल एमएससी बीएड होऊन पण जर तो इंग्रजी शिकवण्यासाठी पात्र नाही असं जर सरकारचं म्हणणं असेल तर हे नक्कीच चुकीचं आहे। जर एखादा इंग्रजीमधून पदवीधर आहे आणि तो इंग्रजी शिकू शकत नाही असं शासनाला वाटत असेल मराठी माध्यमाचा असल्यामुळं तर ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाचे शिक्षक अध्यापन करत आहेत मग त्यांच्यावर तुम्ही बंदी घालायला पाहिजे त्यांना तिथे शिकवण्यास परवानगी द्यायला नाही पाहिजे। आज केंद्रीय विद्यालय संघटन असेल केव्हीएसची जी शिक्षक भरती होते तिथे पण मराठी माध्यमाच्या मुलांना कुठलाही अटकाव केलेला नाही कुठलाही माध्यम म्हणून त्यांनी स्पेसिफिकेशन दिलेलं नाहीये की आता हा या माध्यमाचा हा हिंदी माध्यमाचा आहे हा मराठी माध्यमाचा आहे हा इंग्रजी माध्यमाचा आहे म्हणून हा तिथं
फक्त हेच माध्यमाचे विद्यार्थी पात्र असेल असं कुठेही नमूद नाहीये. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की इंग्रजी माध्यमाला प्रेफरन्स देताना फक्त प्राधान्य देऊ नये की आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र कोटा ठेवू नये. सरसकट मेरिटनुसार सर्वांना समान प्राधान्य द्यावं, कारण शिक्षणाचा हक्क हा प्रत्येकाचा आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळणं हे प्रत्येक विद्यार्थ्याची गरज आहे. आणि इंग्रजी शिकवण्यासाठी फक्त इंग्रजी माध्यमाचा डीएड झालेला विद्यार्थी पात्र आहे असं असू शकत नाही, कारण ती क्षमता इंग्रजी माध्यमातून जरी शिक्षण झालेलं नाही तरी मराठी माध्यमाच्या शिक्षकांची आहे. कारण म्हणूनच तसं नसेल तर सीबीएसईवर आज तुम्हाला आयसीएसई बोर्डवर, सीबीएसई बोर्डवर किंवा मग इतर ठिकाणी इंटरनॅशनल स्कूल्सला मराठी माध्यमाचे शिक्षक शिकवताना दिसले नसते. कारण आज त्यांनी त्यांना अध्यापन करण्यासाठी त्यांना त्यांनी संधी दिलेली आहे, तिथल्या मॅनेजमेंटनी संधी दिलेली, मग ती चुकीची ठरली असती. मग माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाने माननीय श्री शिक्षण मंत्री आपले केसरकर साहेब आहे, दीपक केसरकर साहेब, त्यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सरांनी याच्यावरती विचार करावा आणि प्रत्येक अभियोग्यता धारकांची मागणी लक्षात घ्यावी आणि ही प्रक्रिया गुणवत्तेनुसार पार पाडावी. मुलांना गुणवत्तेचे शिक्षक पाहिजे की एखाद्या माध्यमाचे नकोय, तर अगोदर गुणवत्तेला प्राधान्य द्या हेच आमचं म्हणणं आहे. आता शासनाने जर आमची ही मागणी मान्य केली नाही तर अनेक संघटना आहेत ज्या आज कार्यरत आहेत, एकत्रितपणे काम करतायत. स्पेसिफिक मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु आमची तयारी चालू आहे की जर शासनाने जर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही कोर्टात जायची आमची तयारी ठेवलेली आहे.